नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेती आणि उद्योग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, सुरुवातीला बाजार समितीने अपडेट केले भाव बघूया. कोल्हापूर आवक होती 43 क्विंटल, कमीत कमी 1000, जास्तीत जास्त 2500 रुपये प्रति क्विंटल. पुणे मंजरी आवक होती 36,100 नग, कमीत कमी 1, जास्तीत जास्त 5 रुपये प्रति नग. राहता बाजार समितीची आवक होती 1600 नग, कमीत कमी 5, जास्तीत जास्त 5 रुपये. रामटेकची आवक होती 10 क्विंटल, कमीत कमी 5,000, जास्तीत जास्त 6,000 रुपये प्रति क्विंटल. पुणे गुलटेकडी मार्केटची आवक होती 160,650 नग, कमीत कमी 2, जास्तीत जास्त 7 रुपये प्रति नग. तर पुणे खडकीची आवक होती 1800 नग, कमीत कमी 6, जास्तीत जास्त 8 रुपये प्रति नग. पुणे पिंपरीची आवक होती 1500 नग, कमीत कमी 3, जास्तीत जास्त 4 रुपये प्रति नग. पुणे मोशीची आवक होती 23,200 नग, कमीत कमी 3, जास्तीत जास्त 5 रुपये. भुसावळची आवक होती 30 क्विंटल, कमीत कमी 1800, जास्तीत जास्त 2500 रुपये प्रति क्विंटल. मंगळवाराची आवक होती 3215 नग, कमीत कमी 2, जास्तीत जास्त 5 रुपये प्रति नग. आणि काल सायंकाळी जुन्नर नारायणगावची आवक होती 1,69,200 नग, कमीत कमी 51, जास्तीत जास्त 1101 रुपये प्रति शेकडा. तर मित्रांनो, हे बाजार समितींनी अपडेट केलेले भाव आपण जसेच्या तसे पाहिलेले आहेत. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना जाग्यावर मिळणारे कोथिंबीरचे कॅरेटचे दर हे साधारणपणे 100-125 रुपयाच्या आसपास खरेदी झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. आपण सांगितलेले दर हे एकदम चांगल्या प्रतीच्या मालाचे आहेत. आपल्या मालाची प्रत बघून दर ठरवले जातात. तर आपला माल खराब असेल तर दर कमी मिळू शकतात. दर जे एकदम चांगले माल होते, एसीचे माल होते, अशा मालाची सुद्धा साधारण 150 रुपयापर्यंत पण खरेदी झालेली आपल्याला बघायला मिळत आहेत. तर मित्रांनो, तुमची कोथिंबीर विक्रीसाठी आलेली असेल तर आपल्या आसपास होणारे व्यवहार पाहून तुम्ही आपल्या कोथिंबीरची विक्री करायची आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. त्याचबरोबर तुमच्या एरियामध्ये आज कोथिंबीरच्या कॅरेटच्या खरेदी कशा होत्या या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा.